पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. मुलांनो, आज आपण इयत्ता चौथीमधील गणित विषयातील पूर्णांकयुक्त अपूर्णांक पान नंबर 55 या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे. मुलांनो, चला तर मग आज आपण पाहूया पूर्णांकयुक्त अपूर्णांक. 3 पेरू 2 व्यक्तींना समान वाटायचे आहे. हे वाटप आपण 2 प्रकारे करू शकतो. प्रकार 1, प्रत्येक पेरूचे 2 समान भाग करा, म्हणजे प्रत्येक पेरू मध्ये कापा. प्रत्येक पेरूतील 1 भाग म्हणजे 1/2 पेरू प्रत्येकास द्या, म्हणजे 1/2 पेरू प्रत्येकाला द्या. याप्रमाणे प्रत्येकाच्या वाट्याला 1/2 असे 3 भाग आले. म्हणून प्रत्येकास 1/2 × 3 = 3/2 पेरू मिळणार. यावरून 3/2 = 1.1/2. प्रकार 2, प्रथम प्रत्येकास 1 पेरू द्या, उरलेल्या 3ऱ्या पेरूचे 2 समान भाग करा. प्रत्येकाला 3ऱ्या पेरूतील 1 भाग म्हणजेच 1/2 पेरू द्या. प्रत्येकाच्या वाट्याला 1 पूर्ण व 1/2 पेरू येईल. म्हणून प्रत्येकास 1 + 1/2 पेरू मिळेल, म्हणजे 1.5 पेरू मिळेल. 1 + 1/2 हेच 1.1/2 असे लिहितात. पूर्णांकयुक्त अपूर्णांक 1.1/2 अशा अपूर्णांकांना पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात. पूर्णांकयुक्त अपूर्णांक 1.1/2 या पूर्णांकाचे वाचन 1.1/2 असे करतात. खालील अपूर्णांक वाचा. 3.1/2 असेच वाचन केले ना. आता हा दुसरा अपूर्णांक वाचा. प्रयत्न करा हा. 2.1/4 अगदी बरोबर वाचलत हा. आता हा तिसरा अपूर्णांक वाचा. 4.3/4 मुलांनो, खूप छान वाचन केलं. आता हा चौथा अपूर्णांक नीट वाचा. वाचलात ना. 5.3/4 बरोबर. आता हा शेवटचा 5वा अपूर्णांक वाचा. 9.1/4 व्हेरी गुड. मुलांनो, यावर आधारित आता तुम्हाला स्वाध्याय सोडवायचा आहे. खालील अपूर्णांक वाचा आणि शब्दात लिहा. हे 4 अपूर्णांक वाचन करा आणि व्यवस्थितपणे तुमच्या वहीत शब्दात लिहा. काय मग सोडवणार ना स्वाध्याय? पाठ पाहिला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक धन्यवाद.